हॅलो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्गसंख्या आणि त्याच्या गुणधर्मांबद्दल शिकणार आहोत. चला एक मजेशीर चित्र बघूया. तुम्ही याला ओळखता का? होय, हा सापशिडीच्या खेळाचा बोर्ड आहे. ह्यात 10 भागाच्या 10 रांगा असतात. अशा प्रकारे ह्यात 100 लहान लहान वर्ग असतात. आता तुम्ही हा बुद्धिबळाचा बोर्ड बघा. ह्यात काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे 1 किती वर्ग आहेत? अगदी बरोबर, ह्यात 8 वर्गाच्या 8 रांगा आहेत. त्यामुळे ह्यात काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे 64 वर्ग आहेत. तुम्हाला दोन्ही संख्यांमध्ये काही समानता दिसते आहे का? हो, अगदी बरोबर. आपण दोन्ही संख्यांना एखाद्या संख्येचा वर्ग 2 रूपात लिहू शकतो. तुम्हाला माहिती आहे का की अशा सर्व नैसर्गिक संख्या ज्यांना आपण एखाद्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाच्या स्वरूपात व्यक्त करू शकतो त्यांना आपण वर्ग संख्या किंवा पूर्ण वर्ग संख्या म्हणतो. जसे की ह्या संख्या बघा, येथे संख्या 1, 4, 9 आणि 16 वर्ग संख्या आहेत. चला आता आपण 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांना बघूया. वाटल्यास तुम्ही व्हिडिओ येथे थांबवून आपल्या वहीत सगळे वर्ग लिहू शकता. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या संख्यांचा तक्ता मिळाला असेल. लक्ष द्या, इथे वर्ग संख्यांच्या एककाच्या स्थानी कोणता अंक आहे? होय, 1 सर्व वर्ग संख्यांच्या एकक स्थानी केवळ 0, 1, 4, 5, 6 आणि 9 पैकी कोणतीही एकच संख्या येते. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे सर्व पूर्ण वर्ग संख्या म्हणून मान्य आहेत का? तर हो, हे सर्व पूर्ण वर्ग संख्या म्हणून मान्य आहेत. वाटल्यास तुम्ही व्हिडिओला इथे थांबवून पूर्ण वर्ग संख्यांची पडताळणी करू शकता. परंतु आपण असे म्हणू शकतो का की 0, 1, 4, 5, 6 किंवा 9 ने शेवट होणारी प्रत्येक संख्या पूर्ण वर्ग संख्या असते का? चला अशा काही संख्या पडताळून पाहूया. या संख्यांकडे नीट लक्ष द्या. ह्यांच्यात शेवटी 0, 1, 4, 5, 6 किंवा 9 पैकी कोणतीही एक संख्या नक्कीच आहे, परंतु या वर्ग संख्या नाहीत. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की त्या सर्व संख्या ज्यात शेवटी ह्या संख्या येतात त्या सर्व पूर्ण संख्याच असतील असे नाही. चला आता आणखी काही मनोरंजक संख्यांबद्दल जाणून घेऊ. तुम्ही ह्या 1 ते 20 तक्त्यात पाहिलेच असेल की वर्गाच्या एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 ह्यातील एकही संख्या एकदाही आलेली नाही. तुम्ही अशी एखादी वर्ग संख्या शोधू शकता का ज्याच्या एकक स्थानी ह्यातली कोणतीही एक संख्या येत असेल? तुम्हाला सापडली नसेलच, कारण अशी कोणतीही वर्ग संख्या असूच शकत नाही. त्यामुळे ज्या संख्यांच्या शेवटी 2, 3, 7 आणि 8 येतात त्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाहीत. तुम्ही 10 आणि 20 वर्गावर लक्ष दिले का? इथे वर्गात 0 संख्या ही मूळ संख्येतल्या 0 संख्येच्या दुप्पट आहे. जसे की ह्या संख्या पहा, ह्याचा अर्थ वर्गाच्या शेवटी 0 संख्या दुप्पट होईल, म्हणजे त्यांची संख्या समसंख्या असेल. जर तुम्ही सर्व संख्यांचा तक्ता नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की समसंख्यांचा वर्ग समसंख्या असतात, विषम संख्यांचा वर्ग विषम संख्या असतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग संख्यांबद्दल आणि वेगवेगळ्या संख्यांना पाहून त्या वर्ग संख्या आहेत का ह्याचा अंदाज घ्यायला शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग संख्यांशी संबंधित काही उदाहरणं पाहू. धन्यवाद.